नमस्कार, मी ममता, म्हणजे ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आत्तापर्यंत तुम्ही हिरव्या रंगाची भेंडी पाहिली आहेत, पण लाल रंगाची भेंडी पाहिली आहेत का? पाहिली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा। आज मी तुम्हाला लाल रंगाच्या भेंडीची रेसिपी करून दाखवणार आहे। तर त्याआधी लाल भेंडीचे काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते। लाल भेंडीमध्ये फोलेट नावाचे पोषक तत्व असते, जे गर्भाच्या मेंदूच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। आपण लाल भेंडीच्या साह्याने कर्करोग दूर करू शकतो। लाल भेंडी विशेषतः कोलन म्हणजेच आतडे कर्करोग काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर आहेत। हे आतड्यांमध्ये असलेले विषारी पदार्थ काढून टाकते। लाल भेंडीमध्ये असलेले पेक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करते। त्यात आढळणारे विद्रव्य फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते, यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो। लाल भेंडीत आढळणारे युजेनॉल मधुमेह कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते। तसेच या लाल भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट लोह आणि कॅल्शियम प्रमाणात जास्त आहे। तर ही लाल रंगाची भेंडी शरीरासाठी खूप गुणकारी असणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर अशी मीडियम साईजची घ्यायची, एकदम मोठी पण नाही आणि एकदम छोटी पण नाही। तर बघा, मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली, स्वच्छ करून घेतली, पुसून घेतली हे कापडाने, आणि आता तिला आपण कापून घेऊया। तर बघा, असे देठ काढून घ्यायचे आहेत आपल्याला भेंडीचे, आणि भेंडी कापून घ्यायची आहे। तर बघा, मी सर्व भेंडीची देठ काढून घेतलेली आहे आणि असे बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत भेंडी। तर भेंडीमध्ये हे चेक करून घ्यायचं आहे की एखादी वेळेस भेंडी खराब निघते, तर ते काढून घ्यायचं। पण बघा, पूर्ण भेंडी एकदम निरोगी आहे। तर बघा, इथे तवा गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आणि 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल थोडं तापलं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं, जिरं थोडं तळतळलं की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या कट करून घ्यायच्या आणि त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत, आणि तशाच 7 ते 8 मिरच्या कट करून घ्यायच्या, त्याही टाकून घेऊया। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता लसूण आणि मिरचे थोडे परतवून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, ते थोडंसं परतवून घेऊया, आणि जे आपण भेंडी कापून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घेऊया। तर आता भेंडीला छान अशी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। तुम्हाला यात जर कांदा टाकायचा असेल तर कांदासुद्धा तुम्ही टाकू शकता, मी टाकलेला नाही आहे। तर असं 2-2, 3-3 मिनटाडे आता आपल्याला हे भेंडी परतवून घ्यायची आहे। असंच आपल्याला 2-3 वेळेस करायचं आहे, आणि थोडी भेंडी परतली की मग त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। आता मीठ टाकून घेतल्यावरती ही लाल भेंडीची भाजी आपण परतवून घेऊया, आणि तुम्हाला दिसत असेल की भेंडीच्या भाजीचा कलर बदलत चाललेला आहे। तर बघू शकता तुम्ही, पूर्ण हिरवी झालेली आहे, आणि हिरव्या भेंडीच्या भाजीपेक्षा ही लाल भेंडीच्या भाजीला चिकटपणा कमी असतो। तर बघा, थोडं आता पसरवून घेऊया तव्यावरती सर्व दूर भेंडीच्या भाजीला, म्हणजे जो तिचा चिकटपणा आहे तो कमी होईल। तर बघा, 1-5 मिनटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे, शिजली पण आहे। तर अशी खरपूस खमंग भाजी आपल्याला तव्यावरती करून घ्यायची आहे, आणि त्यामध्ये मी थोडासा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। तर कोथिंबीरसुद्धा आपण मिक्स करून घेऊया। तर बघा, आपली भाजी तयार झालेली आहे, चवीला तर खूपच छान लागते। हिरव्या भेंडीच्या भाजीपेक्षा लाल भेंडीच्या भाजीची चव खूपच छान लागते। तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा। तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया।
तुम्हाला कशी वाटली ही लाल भेंडीची रेसिपी? जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जवळचं घंटीचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. लाईक, शेअर, कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.